राष्ट्रीय राजकारणात आहात, 40 आमदारांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, तुमचा अनुभव काय आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय झालं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गेले 2.5 वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन हे सरकार त्या ठिकाणी चालवलं. त्याच्यावेळेस देशाच्या पातळीवर ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लिस्ट फायनल पेश केली जायची, त्याच्यात बऱ्याचदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा 4th, 5th, 3rd अशा प्रकारचा नंबर असायचा. ते नंबर आम्ही देत नव्हतो. देश पातळीवर कुठली जी एजन्सी असेल ते चर्चा करायचे, याचा अर्थ काम चांगलं चाललेलं होतं. कोरोनासारखं एवढं मोठं संकट होतं, जागतिक पातळीवरचं होतं, त्याच्यातनं पण महाराष्ट्राला बाहेर काढण्याच्या करता जे काही कार्यक्रम घेतले गेले ते अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले. जे समस्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आल्या त्या सगळ्या समस्यांना योग्य पद्धतीनं उत्तर देण्याचं काम, ते हाताळण्याचं काम, त्याच्यातनं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम त्यांनी त्यांच्याकडनं केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी यांनी पूर्णपणे सपोर्ट करून त्यांना त्या कामामध्ये सहकार्य केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांभाळायच्या नादामध्ये मुख्यमंत्री स्वतःच्या आमदारांकडे दुर्लक्ष करून बसले असं तुम्हाला वाटतंय? अजिबात वाटत नाही. आता राज्य कोण बघते? मुख्यमंत्री वर्षावरती नाहीये. एक मिनिट, तुम्हाला एक माहितीये 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री किती वर्षावरून त्यांनी कामकाज पाहिलं आणि किती वर्ष मातोश्रीहून पाहिलं? सुरुवातीचं तर 1 वर्ष जवळपास मातोश्रीहून पाहिलं. कामकाज चालू होतं ना, सरकार चालू होतं ना, बातम्या तुम्ही देत होता ना, ब्रेकिंग न्यूज दाखवत होता ना. आपल्याला नेहमी मी सांगत असतो, पवार साहेब आमचं दैवत आहे, आमचे सर्वोच्च नेते. साहेबांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं ही माझी लायकी नाही. बीजेपी है पूरे शिवसेना में जो फूट पड़ी हुई है उसके पीछे भारतीय जनता पार्टी, उसके बारे में मैंने मेरा बयान कल दिया है. उसके बाद हमारे नेता पवार साहब ने भी बयान दिया है. महाराष्ट्र में जितनी जानकारी है उसके बारे में मैंने कल तक तो मुझे जो देखने को मिला वो मैंने बताया. दादा एक सवाल यहाँ पर हिंदी में कि अगर आप लोगों के पार्टी में भी क्या ये बात चर्चा होती है कि अगर शिवसेना में 40 से ज्यादा विधायक इस बात को लेकर नाराज हैं कि एनसीपी के मंत्री या एनसीपी कांग्रेस के विधायकों की वजह से उन्हें तकलीफ है और अब वो लोग उद्धव ठाकरे का भी साथ छोड़ रहे हैं, उनकी पार्टी टूट रही है, तो क्या नैतिकता के आधार पर आप लोगों को खुद पीछे हट जाना चाहिए ताकि उद्धव ठाकरे की पार्टी बनी रहे? और अरे हमने कल ही बताया ना बाबा, पवार साहब ने बताया, मैंने बताया, हमारे प्रांताध्यक्ष ने बताया, राजेश टोपे जी ने बताया. हमारे पार्टी का सपोर्ट एज अ चीफ मिनिस्टर के नाते उद्धव जी के पीछे है, उनके साथ है. हम सब कितने दफा बताऊ दादा, पण लिखत नाही क्या जे आमदार गेलेले त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. काही जणांचं म्हणणं आहे की बळजबरीने आम्हाला देण्यात आलं, धमकवण्यात आलं. मला असं वाटतंय का की त्यांनी जे, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील शंदी आल्यानंतर तुम्हालाच मीडियाला काय सांगितले ते तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी IQ बातमीवर जी माहितीच मला नाही त्याबद्दल मायासारख्यांनी वक्तव्य करणं उचित दिसत नाही. त्यांनी डेमोक्रेसीमध्ये आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे, संविधानाने, कायद्याने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिला. त्याच्यावर ज्याला कोणाला जे काही वाटतं त्यांनी यावं सांगावं, आणि जे पब्लिक फिगर असतात तर त्यांनी सांगितलंच पाहिजे. कारण पब्लिक फिगर जनतेमधनं ते निवडून गेलेले आहेत, 5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात. त्यांना ज्यांनी निवडून दिलेले ती लोक देखील आपले आमदार कुठे गेलेत, काय गेलेत, देवदर्शनाला गेलेत, अभ्यास करायला गेलेत, आराम करायला गेलेत, काय करायला गेलेत, त्या महाराष्ट्राचं हित कसं पुढे जपायचं ते अतिशय महत्वाची चर्चा करायला गेलेत. कशाला गेलेत? माझा मला ती माझ्या पार्टीचे नाहीत, त्याच्यामुळे मला सल्ला देण्याचा काडीचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे असते तर सल्ला दिला.